नागपूरच्या संविधान चौकात सहदेव गोसावी यांच्या नेतृत्वात हिट अँड रन मामल्यात जे आहे ते आंदोलन केल्या जात आहे, लोटपाट आंदोलन केल्या जात आहे। हे एक अनोखं आंदोलन असून इथे हातात बॅनर घेऊन लोक प्रश्न विचारत आहे की गुन्हेगार कोण, क्या शराब इसका गुन्हेगार है, गुन्हेगार कोण, क्या बियर शॉपी बियर बार या वाइन शॉप, शराब की दुकान 8 बजे बियर बार रात 10 बजे बंद हो, ऐसी मांग हिट एंड रन जो केसेस हो रहे हैं इसको लेकर की जा रही है। और हाथ में बहुत सारे जो है बैनर लेके यहाँ पर सवाल पूछा जा रहा है सर गवर्नमेंट से, कहीं ना कहीं सरकार से जो है सवाल पूछा जा रहा है कि इसका जिम्मेदार कौन है। हे जे आहे लोटांगण आंदोलन करून इथे जे आहे ते प्रश्न विचारत आहे आपल्यासोबत, ताई आहे, ताई काय सांगणार हे जे तुम्ही अनोखं आंदोलन करत आहे त्याबद्दल? मला हेच सांगायचं आहे की दारूचे दुकान लवकरात लवकर बंद करायला पाहिजे, पूर्णपणे नाही तर त्याचा काही टायमिंग असायला पाहिजे। आता दारूच्या दुकानाचा टायमिंग भरपूर झालेला आहे आणि त्यातल्या त्यात एखादी सण तेव्हार कोणताही दिवस राहिला त्या दिवशी दारूची दुकान चालू असतात, म्हणजे हे काय लोक, म्हणजे सर्वसामान्य लोक, आज प्रत्येक घरी असा एक व्यक्ती आहे की तो ड्रिंक करणार आहे, असं कुठलंही घर नाही की ज्या घरामध्ये लोक ड्रिंक करत नाही। त्याच्यानंतर हे हिट अँड रनचे मामले तर होतच राहतात, ड्रिंक करून रोडावर गाडी चालवून देतात, धाड धूड उडवून टाकतात, त्याच्यानंतर हे याच्यावर गाडी चालवतील, लोक बसलेले राहतात, दुकानं राहतात त्याच्यावर गाडी चालवतील, त्याच्यानंतरच्या नंतर घरी पण ते लोक ड्रिंक करणारे लोक घरी सुद्धा त्रास देतात, आपल्या महिलांना त्रास देतात, आपल्या मुलांना त्रास देतात, आपल्या आई वडिलांना त्रास देतात। मग याच्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे। एक शराबी व्यक्ती पूरा घर खराब कर देता है, पूरा बाल बच्चों की जिंदगी खराब कर देता है, इसके लिए सरकारने कुछ करना चाहिए। या ताई ज्या म्हणत आहे हे जे आहे दारू आणि पबमध्ये जे सुरू आहे त्याला घेऊन आंदोलन, लोटांगण आंदोलन जे आहे ॲक्च्युली यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। या संविधान चौकात यांच्या जे आहे गोसावी यांच्या कार्यकर्त्यांनी हे युवा काँग्रेसचे आहे आणि अक्षरशः लोटांगण घालून हे आंदोलन केलं आहे। हे आंदोलन जे आहे एक अनोखं होतं। आपल्यासोबत सहदेव गोसावी आहे, काय सांगणार सर तुम्ही आज लोटांगण आंदोलन केलं? देखिए ये जो शहर में हिट एंड रन मामले की जो रोज रोज आंदोलन हो रोज रोज जो जाने जा रही है, इसका कारण क्या है? इसका कारण है सुबह तक बियर बार अवैध ठेकों पे बिकने वाली शराब, क्योंकि ये शराब के वजह से कई लोगों की जान जा रही है, लोग शराब पी के किसी के ऊपर भी गाड़ी चढ़ा देते हैं। हमारा सरकार और शासन से हाथ जोड़ के विनती है, सभी सन्मान्य मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री गृह मंत्री नागपुर के सन्मान्य नितिन जी गडकरी साहब सबको विनती है कि इस हिट एंड रन मामले में जो जो लोगों की जान जा रही है, इसमें मारने वाला अमीर होता है और मरने वाला गरीब होता है, तो हमारी सरकार ने इसके ऊपर अंकुश लगने के लिए क्या कदम उठाना चाहिए वो जल्द से जल्द उठा के इस नागपुर में होने वाले हिट एंड रन के जो हर रोज मामले को इस पर अंकुश लाना चाहिए। सर तुम्ही जे आहे आपलं रामझुला हिट अँड रनची केस आहे ते अजूनपर्यंत त्या केसमध्ये न्याय मिळालेला नाही, याबद्दल काय सांगा? न्याय मिळाला नाही म्हणजे त्या गरीबासाठी लढणारा कोण आहे? कारण की हे जे आता तुम्ही रामझुल्यामध्ये जे मालू आहे ते मालू करोडपती लोक आहे, तर ह्या लोकांमध्ये सरकारने चांगला अधिवक्ता लावून त्या जे आरोपी आहे मालू नाही जे जे हिट अँड रनमध्ये जे जे आरोपी आहेत त्या लोकांना सरकारने चांगला अधिवक्ता लावून त्यांना योग्य ते न्याय द्यावा आणि त्या लोकांना कठोर ती शिक्षा झाली पाहिजे। काय वाटतं हे या हिट अँड रन मामल्याला जिम्मेदार कोण आहे? सरकार। तुमची काय मागणी आहे? ह्या हिट अँड रन मामल्यावर जर एका महिन्यात अंकुश नाही आला तर आम्ही ह्या संविधान चौकात आमरण उपोषण करू आणि आमचा जीव जाईपर्यंत आम्ही या संविधान चौकातून हटणार नाही। तर हे होते सहदेव गोसावी ज्यांनी सांगितलं की या हिट अँड रन मामल्यात जर अंकुश लागला गेला नाही येणाऱ्या एक महिन्यात तर आमरण उपोषण करण्याचा इशारा जे आहे सहदेव गोसावी यांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन रोशन बोकडेसह स्वीटी कांद्रीकर, VKB News, नागपूर।